नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. वडोद तांगडा गावात दारू विक्री जोरात सुरू. संबंधित विभागाचे दुर्लक्ष. पोलीस अधीक्षक साहेब लक्ष द्या. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा गावामध्ये सध्या देशी दारू इंग्लिश व गावरान दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने गावात ठिकठिकाणी देशी दारूचे अड्डे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दारूबंदीचा ठराव मंजूर केलाय. त्यामुळे पारत पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन बुरट्यांना दारू विक्री करताना रंगेहात पकडून सुमारे 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली होती. मात्र हे चोरटे नंतर जामिनावर सुटून गावात खुल्या मैदानात हॉटेलवर देशी दारू इंग्लिश दारू विक्री मोठ्या प्रमाणात करत असून त्यामुळे 9 तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या सर्व प्रकरणाकडे दारूबंदी विभागाचे व जालना जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक शिंदे साहेब यांनी लक्ष देऊन गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करावी, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा गावचे नागरिक व पत्रकार योगेश काकफळे यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात देशी दारू, इंग्लिश दारू व गावरान दारू ही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. माजी जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री माननीय शिंदे साहेब यांना एक कळकळीची विनंती आहे की माझ्या गावात सुरू असलेली ही अवैध मार्गाने देशी दारू विक्री व गावरान दारू विक्री त्वरित थांबवावी. या दारू विक्रीमुळे माझ्या गावातील 9 तरुण मंडळी ही व्यसनाधीन होत आहेत व नोकरीपासून व आपल्या विविध व्यवसायापासून ते दुरावल्या जात आहे. तरी माझी पोलीस प्रशासनाला व दारूबंदी विभागाला एक कळकळीची विनंती आहे की माझ्या गावात सुरू असलेली दारू विक्री बंद करावी. आणि विशेष बाब म्हणजे माझी SP साहेबांना एक निवेदन आहे, विनंती आहे की माझ्या गावामध्ये दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेत असल्यावर सुद्धा गावात दारू विक्री होत आहे. मग या गावामध्ये कायदा सुव्यवस्था नाहीत का?